बापने यानंतर जाळतात असं म्हणतात. ऐका का पोरी ना ए ऐका ही वेदना ऐका महाराष्ट्रात काय नाही भारतात प्रत्येक बापाची ही वेदना आहे. प्रत्येक बापाला व्यक्त होता येत नाही म्हणून हा वसंत संकारे व्यक्त होतोय. ए 20 वर्ष वाढवलं तुला 9 महिने 9 दिवस कोर्टात ठेवलं त्यानंतर 20 वर्ष तुला वाढवलं आणि आता अचानक तू आज रात्री घरी दिसणार नसतेस तिला म्हणून आई हंबरडा फोडते जोरात हंबरडा फोडते आहे. मग तुझी बहीण हंबरडा फोडते पाऊन पाय हंबरडा फोडतात तुझी मावशी रडते सगळा मंडप रडायला लागतो तुझ्या मैत्रिणी सुद्धा रडायला लागतात सगळे रडायला लागतात पण तिथं बाप आहे ना असा उभा असतो. बाप मात्र हसत असतो सगळ्यांना सांगत असत आहे रडू नका सर मागे सर मागे सर रडू नका रडू नका. एक वेळ डॉक्टर नाही झालास तरी चालेल एक वेळ इंजिनियर नाही झालास तरी चालेल ए 12वीला आहेस ना एक वेळ 12वीला या वर्षी नापास झालास तरी चालेल 10वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालते 12वीला नापास झालास ना जा बाबा समोर सांग बाबाला पप्पा नापास झाले बाप छाटू ठोकेल आणि पुन्हा म्हणे पोरगी परत बस एक वर्ष गेलं तरी चालेल मी आहे ना तुझ्या पाठीशी खचायचं नाही. एक वेळ 12वीला नापास झाली तरी चालेल एक वेळ इंजिनियर नाही झाली तरी चालेल एक वेळ डॉक्टर नाही झाली तरी चालेल आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहतर. पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालत लागेल. हे ऐका पोरीनो मला नको टाळ्या तुमच्या टाळ्यांचा मी भुकेला नाही पोरीनो हे शब्द आतमध्ये रुजवा. हे पोरीनो हे ऐका तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल असं कुठलंच कृत्य करू नका. माझं ऐका बापाच्या नात्यानं सांगतोय पोरीनो एका बापाच्या नात्यानं सांगतोय कुठल्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं नाही पोरीनो कोणत्याही पुस्तकामध्ये हे लिहिलेलं नाही हे कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला हे शिकवलं नाही कोणतं हे ऐका काही करू नका काही करू नका जिवंत पडी हे फक्त बापाला मान हे पोरीनो बापाला मान खाली घालायला लाव नका. कारण का मी बघितलंय हे पोरी मी बघितलंय काय बघितलंय हे बापने यानंतर जाळतात असं म्हणतात. ऐका का पोरी ना हे ऐका ही वेदना ऐका महाराष्ट्रात नाही भारतात प्रत्येक बापाची ही वेदना आहे. प्रत्येक बापाला व्यक्त होता येत नाही म्हणून हा वसंत हंकारे व्यक्त होतोय. ए हा हा वसंत हंकारे म्हणजे तुमचा बाप समजा तुमच्या बापाला डोळ्यासमोर आणा पोरी ना तुमच्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि जरा बघ हे ऐका मेल्यानंतर बापाला जाळतात म्हणतात. हे पोरी नो मेल्यानंतर बापाला जाळतात म्हणतात चूक आहे गं पोरी हे चूक आहे हे मेल्यानंतर बापाला जाळत नाही पोरी हे आहे मेल्यानंतर मेल्यानंतर बापाला जाळत नाही मेल्यानंतर फक्त त्याचं शरीर जाळतात पोरी नो मेल्यानंतर फक्त त्याचं शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज बापाची चिता घरात जळत असते पोरी विसरू नकोस. रोज बाप म्हणत असतो पोरी रोज बाप जळत असतो जिवंतपणी बापाची चिता जळत असते. रस्त्यावरून असं बाप चाललेला असतो तेव्हा समाज असं कोण दाखवतो आहे याचाच पोरग दारूपी तर याचीच पोरगी काल आहे याचीच पोरगी रे याचीच पोरगी. आणि 3 पिढ्या वाघासारखा बाप फिरत होता ग पोरी त्या गावात त्या शहरात. आणि आणि ऐक ना आता तुझ्यामुळे तो बाप असा मान खाली घालून असा रस्त्यानं जात असत ग पोरी. हे पोरी म्हणून सांगतोय मेल्यानंतर नाही का जाळत बापाला मेल्यानंतर नाही जाळत आईला ते माझं आहे की पोरी. पण जर आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावे लागले हे पोरी मो हे पोरण तुमचा बाप इथं जर आता आला असेल ना तर एक काम करा पोरी मो हे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला हे सगळं सांगणार आहे कारण अनुभवलं आहे ते सगळं सांगणार आहे. हे काम कर आज घरी गेली गेलं काम कर तुझ्या जर खरं परिवर्तन झालं असेल तर काम कर हे बघ पळत पळत जा पळत पळत जा पळत पळत जा आणि तुझ्या बापाला अगोदर मिठी मार पोरी आज तुझ्या बापाला अगोदर मिठी मार गे ए पोरी घरातनं बाहेर येतेस ना 50 वेळ फोन करतो ग आईला पोरगी आली का ग काय खाऊन गेले का ग 7 वाजले की ग अजून कशी पोरगी आली नाही ग ए त्या बापाला आज मिठी मार आणि बापाला फक्त सांग पप्पा हा ज
त्या विश्वासाने तुम्ही घराच्या बाहेर पाठवताना पप्पा त्याच विश्वासाने मी घरी येईन पप्पा, माझी काळजी करू नका पप्पा, एवढं फक्त तू म्हण। बापाला ताकद येईल ग पोरी, बापाला बीपी झालाय ग पोरी, बापाला साखर झाली ग पोरी, बाप जेवत नाही ग पोरी, बापाचं कर्ज झालंय ग पोरी, बाप बाप काचा घासतो ग पोरी, रोज म्हणतो ग पोरी पोरगीची आता बारावी आहे, पोरगीच्या शिक्षणाला पैसा पाहिजे, पोरगीचं लग्न करायचं आहे, पोरी पोरी सगळं साठवून ठेवतो ग तुझ्यासाठी, तो तुला बाप कळत नाही का ग पोरी, कळत नाही का ग, मी तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला सांगू का, आहे तो पर्यंत बापाला मिठी मारा, कारण एकदा बाप निघून गेला की पोरीनं फक्त त्याला फोटो मध्ये बघायचं आहे, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ए लहानपणी ज्याचा बाप निघून गेला आहे ना, त्या पोराला बापाची किंमत विचारा। दिवाळी दिवशी तुम्ही जेव्हा बापाचा असा हात धरून कपड्याच्या दुकानात जाता आणि कपड्याच्या दुकानामध्ये उड्या मारत असता, कारण ते सगळं दुकान तुम्हाला तुमचं वाटत असतं, कारण तुमच्या मागे साला बाप उभा आहे, आणि जिथं बाप उभा आहे तिथं साला सगळं दुकान आपलं असतं हे तुम्हाला माहिती असतं, पण बिना बापाचं पोरग ना कुठंतरी रस्त्यावरती बसलेलं असतं आणि तुमच्या नवीन कपड्याकडे बघत असतं, हे आणि पोरग म्हणत साला माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा असाच नवा कपडा आला असता। पोरीनं ऐका, हा वसंत अहंकारी का गिडगिडतोय, सहावीमध्ये होतो, सहावीमध्ये शनिवार होता 29 नोव्हेंबर 1986 सकाळचे 7 वाजले होते, शनिवारी मला शाळेला जायचं होतं, माझ्या बापाला कामावर जायचं होतं आणि मी रडत होतो बापासमोर, तात्या मला बूट पाहिजे, तात्या माझ्या पायामध्ये मला बूट पाहिजे, सोमवारी मला भाषण करायचं आहे तात्या शाळेत, पायामध्ये बूट असल्याशिवाय मी भाषण करणार नाही। त्यावेळेला बापानं जवळ घेतलं आणि बापानं सांगितलं पोरा शाळेला आता जा, जा चप्पल घालून जा, मी आलो ना सांगलीला जायचं तुला नवीन बूट आणायचा, तात्या खरं खरा आणायचा, होय बोलायचा, 4 वाजता जायचं आपण सांगलीला। माझा बाप गेला पोरीनं, माझा बाप गेला शाळेतून, मी 12 वाजता आलो आणि फक्त बापाची वाट बघत बसलो, जो बाप गेला आजपर्यंत आला नाही पोरीनं, आजपर्यंत आला नाही, अपघातात माझा बाप त्याच दिवशी निघून गेला, 35 वर्ष झाली बापाची वाट बघतोय, हे बाप भेटत नाही, म्हणून जिथं जातो तिथं ज्येष्ठांना मिठी मारून त्यांच्यामध्ये माझा बाप बघतो, पोरीनं ए ऐका, म्हणून सांगतोय बापाना बापाला मिठी मारा, आणि जीव गेला तरी भीतर पोरी, जीव गेला तरी भीतर, आई ग खूप सण केलंय तुझ्या बापानं, आई खूप सण केलंय तुझ्या बापानं, जीव गेला तरी भीतर पोरी, ए पोरी ए, तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान नको खाली घालायला लाव, ऐक माझं एवढं ऐक माझं आणि जा, ए इथंच बाप जर आला असला ना कार्यक्रम संपल्या संपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार, जीव तुटतो पोरीनं ऐका, आता मोठा झालो ना लोकांच्या फोन येतात, सर सर पोरगीचं लग्न ठरलंय, लग्नाला मी जातो आणि तिथला सोहळा बघतो, असा लग्न मंडप घातलेला असतो, धूमधाम वाजंत्री असतात, जेवणाच्या पंक्ती उठत असतात, नवीन नवीन कपडे प्रत्येकाच्या अंगावरती असतात, आईने नवीन साडी घातलेली असते, फिरत असते, तुझ्या बहिणीने नवीन साडी घातलेली असते, फिरत असते, तुझा भाऊ नटलेला असतो, पाहुणं बाई नटलेला असतो, सगळा समाज नटलेला असतो, बाप सुद्धा नटलेला असतो आणि मंडपातून फिरत असतो, ए 12 वाजता तांदूळ पडत, 2 पर्यंत जेवण संपतात, 3 पर्यंत सगळे निघून जातात आणि ती वेळ येते ग पोरी, कोणती वेळ, नवऱ्याबरोबर जायची तुझी वेळ येते, मग नवऱ्याचा तो हात धरलेला असतोस आणि तू नवऱ्याबरोबर जात असतेस तेव्हा पहिला हंबरडा तुझ्या आई फोडते, ही पोरी का फोडते माहितीये का, 20 वर्ष वाढवलं तुला, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, त्यानंतर 20 वर्ष तुला वाढवलं आणि आता अचानक तू आज रात्री घरी दिसणार नसतेस तिला, म्हणून आई हंबरडा फोडते, जोरात हंबरडा फोडते आहे,
मग तुझी बहीण हंबरडा फोडते, पाहुणे पाय हंबरडा फोडतात, तुझी मावशी रडते, सगळा मंडप रडायला लागतो, तुझ्या मैत्रिणी सुद्धा रडायला लागतात, सगळे रडायला लागतात, पण तिथं बाप आहे ना असा उभा असतो, बाप मात्र हसत असतो, सगळ्यांना सांगत असत रडू नका सर, माग सरक रडू नका रडू नका रडू नका, चला 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 हे पोरगीला हसत आहे पोरगी रडू नको का न्याय ना तुला, चल बस नवऱ्याबरोबर गाडीत बस गाडीत बस चल बस गाडीत हसत हसत बाप तुला गाडीत बसवतो, गाडीचा दरवाजा लावतो, तुझी गाडी मंडपातून निघून जाते, जाताना मात्र तुझ्या डोक्यात एकच विचार चालू असतो, साला लग्न मंडपामध्ये सगळे रडले, माझा बाप रडला नाही, माझा बाप हसत होता, आई रडली, मैत्रिणी रडल्या, मावशी रडली, पण माझा बाप रडला नाही, लहानपणी मला बाप ओरडायचा, घरी काल लवकर आली नाही म्हणून ओरडायचा, बापाने नेहमी मला तसं केलं, आणि आज बापाने मला गाडीत बसवलं, बाप माझा हसला, बाप रडला नाही, मोरी चूक, तुला वाटतं तुझा बाप रडला नाही, सगळे निघून जातात ना तेव्हा त्याच लग्न मंडपात तुझा बाप उभा होतो, मंडपवाल्याचं पैसे देतो, कोणाचा मंडप आहे, तुझे किती द्यायचे राहिले, ऍडव्हान्स किती दिलत, आता किती राहिले, हे तुझे पैसे, वाजंत्री तुला ऍडव्हान्स किती दिलत, हे तुझे पैसे, त्या मंडपात पोरी बाप तुझा पैसे वाटत असतो आणि तुझ्यासाठी त्या मंडपात तुझा बाप भिकारी होतो, पोरी भिकारी होतो ग, त्या मंडपात तुझा बाप भिकारी होतो आणि पळत पळत घरला जातो, घरातला दरवाजा उघडतो आणि तुझ्या प्रत्येक वस्तूला धरून धरून हंबरडा फोडून रात्रभर रडतो, उशिवणी करतो, अंतरुण ओल करतो, आपलं मस्तक आईच्या तुझ्या डोक्यावर आपटून आपटून बाप रडतो, माझी पोरगी माझी पोरगी माझी दीदी मला घरात दिसत नाही, रात्रभर पोरी तुझ्यासाठी अंतरुण ओल करतो, पोरी जगात सगळ्यात जास्त जर तुझ्या कोण प्रेम करत असेल तर त्याचं नाव बाप आहे, आणि तुझ्यासाठी सगळ्यात जास्त चोरून चोरून कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे, पोरी मग तुझ्यामुळे जर तुझ्या बापाला मान अशी खाली घालावी लागली पोरी, हे पोरी ना ऐका ग, तुम्ही माझ्या लेखी आईची शपथ घेऊन सांगतो, शेवटच्या श्वासापर्यंत मी मरेन तर तुमच्यामध्येच मरेन, बाप सांगत सांगत आई सांगत मरेन, पोरी नो ते ऐका, पोलीस स्टेशनला जायची वेळ येते मला, मला लोक बोलतात सर या ना सत्य, त्यानंतर मी थांबणार आहे, बदल करायचा असेल तर तुमच्यावरती सोडून देतो भाई, पोलीस स्टेशनला जातो आणि मी पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो, हे बघ काही शपथ सांगतो, हे तुला माहित नसतं बरं का पोरी, तुला काहीच माहित नसतं, मंडपात रडलेला बाप माहित नसतो, आणि उद्या कॉलेज आहे म्हणून लवकर झोपतेस पण रात्रीची लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर पोरगीची झोप मोड व्हायला नको, उद्या तिचं कॉलेज आहे म्हणून बाप तुझ्या शेजारी कितीतरी वेळ बसलेला आहे आणि हातामध्ये टॉवेल घेऊन तुला वारं घालतो लाईट येईपर्यंत, आणि जेव्हा लाईट येते तेव्हा फॅन लागल्यानंतर मग जाऊन झोपतो, हे तुला माहित नाही पोरी, हे तुला माहित नाही पोरी, आणि बापाने पण कधी सांगितलं नाही हे पोरी, आणि आता पोलीस स्टेशन मध्ये पण रडणारा बाप तुला माहिती नाही का पोरी, मंडपातला बाप रडताना तू कधी बघितलं नाही, तू झोपल्यानंतर तुला वारं घालणारा तो बाप बघितला नाही, आणि पोलीस स्टेशनचा बाप सुद्धा तुला माहिती नाही, बघ पोरी अशी मान घालून उभा असतो बघ तुझा बाप, अशी मान घालून उभा असतो बघ तुझा बाप पोलीस स्टेशनला, आणि जिथं बाप उभा असतो ना तिथली दोन फुटाची सगळी जमीन अश्रून त्याच्या भिजलेली असते, आई शपथ मी बघितलंय, ए ऐका नालायकाने हराम खाल्याने, जिथं तुझा बाप उभा असतो पोलीस स्टेशनला
पोलिसांना म्हणत असतो साहेब काही करा पोरगीला शोधून काढा साहेब, साहेब काही करा पोरगीला शोधून काढा साहेब, कालपासून घरी आली नाही साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, कुठं पोरगी असेल माहिती नाही साहेब, कधी तिनं अन्न खाल्लं असेल की नाही, जेवली असेल की नाही साहेब, कधी बाहेर गेली नाही हो साहेब, कधी नजरेपासून आड झाली नाही हो साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब। हंबरडा फोडत असतो वाघ्यासारखा बाप, कुत्रा करतेस ग तू त्याला जाताना, कुत्रा करतेस ग कुत्रा, आणि कुत्र्यासारखा ग पोरी बाप पोलीस स्टेशनला असा, कुत्र्यासारखा गे हंबरडा फोडत असतो पोरी, आणि तू जातेस ग सोडून त्याला, कोणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये येतो ग, दोन वर्षाची फक्त ओळख असते, दोन महिन्याची फक्त ओळख, काम कर पोरी, तुला चार दिवस अगोदर माहिती असत कधी जाणार आहे, आय 18-19 वर्षाची होईपर्यंत बापानं तुला अन्नाचा घास भरवला, आता तू जर एखादा घास बापाला भरवला तर बाप नाही म्हणणार नाही पोरी, मग काम कर ना पोरी, पळून जायच्या 2 दिवस अगोदर बापाला एक घास भर, आणि त्या घासामध्ये विष घाल पोरी, विष घाल बापाला, विष घाल पोरी बापाला, मारून टाक पोरी, तुझ्या डोळ्यात एकच बाप मरू दे ग पोरी, सगळा समाज त्याला जाळेल, त्याची राख एकदाची बघ ग पोरी, त्याची राख एकदाची बघ, आणि मग शांतपणे जाग पोरी, शांतपणे जाग पोरी, शांतपणे जाग पोरी, ते पोरी जो पोरगा तुझ्या आई बापाला पायाखाली घेऊन तुला पळवून घेऊन जातो, तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही पोरी, तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही, कुठल्याही आंतरजातीय विवाहाच्या विरोधात मी नाही, नाही प्रेमाच्या विरोधात मी नाही, प्रेमाच्या विरोधात मी नाही। पोलीस स्टेशनला तू अशी उभी असतेस आई, पोलीस स्टेशनला पोरी तू अशी उभी असतेस, पोलीस स्टेशनला उभी असतेस, पोलीस तुला, पोलीस तुला घेऊन येतात, उभं करतात समोर, मुलगा उभा असतो त्या मुलाबरोबर तू जाते, तिकडं तुझा आई बाप उभा असतात, पोलीस विचारतात पोरी कोणाबरोबर जायचंय, तेव्हा ज्या बापानं तुला जन्म दिला, ज्या आईनं तुला वाढवलं, त्या आई बापाला तू ओळखत सुद्धा नाहीस ग पोरी, तू ओळखत सुद्धा नाहीस। बस पोरीनं हात जोडा, आता घरी जा, बापाला कडकडून भेटी मारा पोरीनं, जगातला कोणताच बाप पोरीच्या विरोधात काम करणार नाही। तुला माहित आहे का कितीतरी उदाहरण सांगतो, पोरगीच्या वेळेला घरातन पळून जाते ना पोरी, 1-2 महिने तू आनंदात राहतेस त्या पोराबरोबर, तुला मग खरी असलीत कळायला लागते, खरी असलीत कळायला लागते, जसं सांगितलेलं असतं तसं काहीच नसतं, त्यावेळेला शेवटचा आधार असतो, शेवटी तुझा बाप, सगळा समाज नावं ठेवत असतो, खचलेला असतो, 4-8 दिवसात तुझा बाप मरणार असतो, त्यावेळेला तू एक बापाला 4 महिन्यानं फोन करतेस, त्यावेळेला बाप तुला फक्त म्हणतो पोरी सगळ्या जगाचा विरोध घ्यायला मी तयार आहे, कुठं आहेस तेवढं सांग पोरी, मी तुला घरला आणतो पोरी, तुझ्यावर प्रेम करणारा या जगात फक्त तुझा बापच आहे पोरी, बापच आहे, बस उठा जाग।
मला।